काय मग तनू लईच ऑनलाईन ड्रेस मागवली, काय कारण काय? अगं बाहेर यायला झालं, कपडेच नसत मग म्हणले एक दोन मागव जरा. काय खोटं बोलत, एक दोन ड्रेस झाले का 50 ड्रेस झाले असते ना आतापर्यंत रोज मागून मागून. तू पण घालते माझे कपडे मग मला नाही राहत. मी मागवते पण रोज तू नको ना मागू असं, नाही तर मग मी दादाला सांगते बघ, दादा शिवाय घालीन तुला. नाही मागवत. ऐक ना ताई, ते सगळं जाऊन दे कपड्याच, आपल्याला या सुट्ट्यांमध्ये ना काजल ताईकडे राहायला जायचंय बाबा. मला तर जायचंच बाबा हिची रोज किटकिट, मला तिकडे जायचंय. राऊंड राऊंड लेवायचं का आलं ही? ते तर आहेच, मला तिचं किती दिवस झालं तोंड नाही बघितलं मी, मला तिकडे जायचंय आता. आई काय झालं, कसं पडलं तुम्ही? असं काय पडलं म्हणजे तुमच्यामुळेच पडले. तुम्हाला पाहून चालता येत नाही का? तुम्हाला बाजूला काढते तुमचे पाय, तुमचं लक्ष मी नीट बघायचं ना. मग तुमच्यामुळे मग एवढी माझी साडी खराब झाली. आपण दुसरी घ्यायला हो दादाला. तुम्ही तर वाटोळ करावंच टपेल आमचं नुसता खर्च. स्वतः स्वतः आहे उदळ भावाने दुसऱ्या ना खर्चात पाडा. अजून नीट बोला बरं का तुम्ही? आता सांगते तुम्हाला म्हणून लई नका डोक्यावर चढू तुम्ही. अगं डोक्यात तुम्ही मार चाडला, मी नाही तुमचं चाडले. राहू द्या, बघतोय आम्ही रोजच. एवढा मोठा धुणं उठ उठ, किरकिर लावली माग किरकिर आणि मी. हा तुम्हीच लावली ते. मग काय मी करतो का? नाही ना आता आज झालं तुम्हाला ना, कुठे ठेवून कुठे नको असं करते. हा डोक्यावर ठेवा डोक्यावर तुमच्या, कशाला गावभर तेवढंच मिरवायचं राहिलं. आता मस्त आमचं सगळंच मिरवलंय गावभर, अजून काय मिरवायचं राहिलं? सारखं नंद राहिला ना, लवकर वाटूळ येईल माझं. नाही वाटूळ होत, तुमच्यासारखं वहिनी भेटलं वहीन. मग भेटली मा भाग्य माना भेटले मी. वाटूळ केलंय आमचं सगळं. तुम्ही बोलताय तुम्ही. हा का जायचं ना लवकर, मग याकडे हात धरून. आम्ही ना तुमच्यासारखं नाही हात धरून हात धरून आले तर आल्या नाही तर येऊन आमच्या रूप दाखविता काय? अगं तू नव्हती लग्नाला, तू होती दुसरीकडे. तुला राहू दे तुम्ही, आम्हाला मस्त सगळं माहिती. मी काय कोणाच हात धरून नाही आले, चार सात लग्न कुणाला तुला माहित नव्हतं का? हा राहू दे, मला मस्त माहिती. तू कशी आली कशी नाही ती? तुला लय तिचा पुळका. मग माझी बहीण मी, मला पुळका येणार. बरोबर आहे बहिणी ना, बहिणी कसली दादानी पण वहिनी करून आणली काय माहिती असली. जाण विचारायचं तुझ्या भावाला. जास्त राहू दे, माझ्या भावाला चांगलं ताब्यात ठेवलंय तू, दिसतंय ना मला ते चांगलं. मग आता का बाजू आल्याला बोलू काय? जा तेवढंच राहिले ते बाजूच्या वाल्याचा हात धरून जा. कसली गवा तुला ताकलच नाही आता ते काय हात बीत लावायचं नाही बरं का? मी आता सांगते तुझा आहे ना त्या भावापाशी दाखवायचं, माझ्या इथं नाही त्याचा हात धरून आली. माझा सांगते मी काय सांगायचं ते सांग. आम्ही पण हाय सांगायला, जेवढा नवरा तुझा आहे ना तेवढा भाऊ माझा पण, एवढं लक्षात ठेव तू पण. लग्नाचा आधी होता आता नाही. हाय भाऊ आहे माझा भाऊ, किती केलं जेवढं तुझा ऐकतो ना तेवढा माझा ऐकतोय. रक्ताचा नातं ना दिसता किती पुळकाय भावाचा. भावाचे पैसे आले, भावाचे पैसे आले का कधी? त्याच्याच ना पैसे आजपर्यंत इथे एवढं लक्षात ठेव. मी आहे ना त्या गावती त्याच्याच ह्याच्यावर. माझा हक्क आहे तो. हक्क आहे ना, मग तू त्याच्या पाशी दाखव. आमच्या पाशी नको दाखव. मी कुठं लोकांजवळ गेले? लोकांजवळ जायची पण वेळ येईन तू बघ आता. तू म्हणजे ते तुमच्या हक्क करा ना, तेच धंदा करता का? आमचं नाही करीत, तुझंच करीत आहे म्हणून तर आली ताशी तू. काय नाही ते मी कशी चांगली म्हणून मी राहू दे. ते कळतंय रोज आमच्या संघ मांडते तेवढंच राहिले. तिकडे दाखव, आमचं नाही दाखवायचं आता सांगते. मला नाही खपवतो, तुम्हाला वहिनी खपवत आली ना. वहिनी वहिनी मस्त केलंय तू, चांगले गुन्हे दळले ते दिसतंय मला. काम करायचं जीवर येतं काय? राहू दे घरातली काम येत जस काय. 10 जण आहेत घरात, एकाच काम नाही केली तर पडती तिथं पालती झोपती नुसती. तुम्ही ना तुम्ही 4 जणांच्या बरोबर आहे नी एक जण. तू राहू दे, 4 जण जस का तू इतकं खात नाही. आम्ही एवढी एवढी भांडी पडायला खायला बरं आयत गिळायला लागत. एक काम करीत नाही साधत सांगत, इकडे गावभर आम्ही हे काम करतो ते काम करतो. तुमचं आयत करायला सांगले माझ्या बापाने, तेवढं साठी दिलं ना तेवढं सरले. आयतच करायला आणले, आयत त्याच्यासाठी आणले माझ्या भावानी ना, तर तेवढं करायचं. आमचं सांगणार मी हेच दिवे लावणार, तेच दिवे लावणार आहे. त्यासारखं तर नाही बोलणार आम्ही. नाही दिसलंच ते एक महिना मी नांदणार नाही स्वतःच्या. राहू दे तू, आम्हाला माहिती चांगलंच तू काय काय नाही ते. तू मला नको शिकू मी काय काय नाही. तू तू जास्त होत आहे लहान आहे ना, लहानसारखी राय. काय नाही राहणे लहानसारखी राय. राहू दे तू. काय राहू दे, काय राहू दे ग, काय राहू दे. आणि ये ना ए ढकलं बिकलं द्यायचं नाही कळलं का? तू ये ना जास्त. मी तुला आता सांगते बघ. काय कशी म्हणलंय तुला जोर आला काय? हिसक हिसक कोणाला देते का तू? तू जा तिकडे तो रूप आहे ना, ते माझ्या भावापाशी दाखवायचं. इथं इथं दाखवायचं नाही कळलं का? तिकडे नाही तिकडे चाल. अरे दादा काय चाललंय बघ. तुमच्या बहिणीने आकली नाही राहिला आता, रस्त्यावर मांडल्या सवाटीवर पार वहिनीला मारायला लागल्या. हिची माहितीये, हिने तुला धाका ठेवलंय ना तर तिला सांग तू. आम्हाला नाही रुबाब दाखवायचा म्हणाव. मग नाही सरसर करते ही सांगायचं. माझी ताई इथं नाही म्हणून का? थांब ताईलाच बोलू नाही पुळका. बघ तू फक्त पळण. मग तुला कशी जिरवी ती बघते तुझी? तिने माझी दादाला ताब्यात ठेवला असं ती बघ आता कशी जिरवी ती ती आणि माझी. अगं बघच तू, नाही तुला धरून हाडली ना तिने. लग्न झालं काय सोयचं? तू काय घालवली ते दिसतंय ना चवट्यावर आणली. चरा चरा बोलती मला पाहिला. चरा चरा बोलती माहिती, तू त्याच लायकीची म्हणून चरा चरा बोलते. माझी लायकी मारायचं बिरायचं हक्क नाही करायचं का? कशी मारली सांगते तुला. चल लागली मला मारायला. तुझ्या नवऱ्याला बी अक्कल नाही. आणि
तुझ्या भावाला बी अक्कल नाही का? तुला हातला होती माझा का समोरचा नवरा आहे का? माहिती ना आम्हाला बरोबर हिला सांगा गपरायला तू पार दे ना हे केलंय तिने ताब्यात ठेवलंय तुला म्हणून चाललंय आतापर्यंत मम्मी पप्पा नाही म्हणून आता आम्हाला एवढी बोलती काय करू जास्त बोलू नको मला राहू दे तू लायकी कळली मला मी मा बापाला बोलून घे ना बापाला बोलव नाही तर आईला बोलव जा मी नाही घाबरत खरं तर तुमच्या आई बापाला अक्कल नाही सांग घेऊन जायला पाहिजे होती माझ्या आई बापाला अक्कल नाही मला अक्कल नाही हिला अक्कल नाही तू हिचं ऐकतोय ना म्हणून आज आम्हाला एवढं सहन करायला लागतंय नाही तर काय आम्ही हिचं ऐकलं असतं तुमच्या मुला मला यांचं करावं लागतंय ना अगं तू लायकी पण नाही आम्ही तो एवढं ऐकव कळलं का तुझी लायकी नाही माझ्या बरोबर राहू दे म्हणून तर आमच्या घरात आली ना तू काय चाललंय तुमचं चावचाव क्यो क्यो काय चावचाव ती बाई तुला सांग की आमचं ती अरे काय सांगू काय तुम्हाला काय करते का मोठ्याशी कसं बोलायचं म्हणून राहू दे तू थांब जरा शिक आता ना मी ताईला बोलू ना ते मग कळते तुला आणि चल का तर माझं तू बघ कशी जिरवी ती मग कळन तुला तुझी मी चांगली जिरवी ते थांब तू कशाला असले छोटे छोटे म्हणून माझं सगळं ऐकलं होतं या नेऊन घाला नाही ते कुठतरी ना पांढरा पास सोडून या नाही तर मी जाते माझ्या बापाच्या घरी पण बस अगं तू थांब बघ मी कशी आता जिरवी ते बघतोय ती ताई आल्यावरती नको नको झाले तुम्ही कशाला छोटे छोटे गोष्टीवरून तिला बोलत अरे आता ती आल्यावर तिकडे बडबड करत बसून येऊन बडबड कर म्हणजे तिला दिसत नाही का तिच्या बहिणी कशा वागत्या तिच्या बहिणी ती त्या चुकीच्या वागतात तू तरी कुठं बरोबर एवढं पार तुम्ही एकमेकांची लायकी काढता पाठी चार वाजेपासून उठलं तरी माझ्या काम समजते नाही एक तरी मला आराम करायला भेटत नाही कधी म्हणलं का तुम्ही त्यांना हिला काय काम करू लागा तू लाग ना तिला थोडेफार सांग की त्यांना पण आम्हाला उरावा धावा त्या डायरेक्ट अंगावर काय बोलू मी त्यांना असे कसे धावतील माझ्या समोर सांग बरं चला सांगून पाहते चला तुम्हाला कळलं तरी येड्याचा बाजार आहे तसं पडले काय माहिती येऊन चला की आता काय थांबले होय काय तू सारखंच माझ्या चेराड्याचं झालं झालं की रडगाणं नुसतं सारखंच आता काय करायचं आपण फोन आला की निघावं लागते फोन त्या पुरी येच म्हणून बसतात तिथं आई वडील नाहीत म्हणून तिथं जावं लागतं सारखं त्या पुरीला नाही की नाही 17 12 फोन करून बोलू त्यात तो आता काय म्हणायचं तेव्हा त्यांना तरी कोणी आपल्याशिवाय माझ्या बहिणीला काय बोलू नका बरं का तुम्हाला सांगते चला चला म्हणलं की चलत जा काय काय ग काय झालं पूर्ण पण झालं काय नेमकं त्या काय ती दादाची बायको सारखीच नुसती घालून पाडून बोलते आम्हाला आता काय झालं होतं तुमचं काय नाही अगं ताई आमची काही चुकी नसतं आम्हाला नुसते हानामारी पण करी ती बोलती पण सारखी आता तिला काय बोलत पण नाही हानामारी हानलं काय तुम्हाला हा लय हानलं आम्हाला पारखी असं बेस वाढली आमची तिने आणि दादा तर काय बोलत नाही तिला लाज लाजू काय बाईने सोडून दिली काय कोणी नंदावर हात उचलत का नाही पण आता तू पण तिला लय बोलू शकत नाही तुझ्या भावाला फक्त बघ आणि मी तर काय मध्ये बोलू शकत कसं काय नाही बोलू शकत माझा काय हक्क नाही का अधिकार नाही होय अधिकार पण मी नाही बोलू शकत काय तू नको बोल बाबा तू बस गप नाही ताई बघ तू मला लय झाले खरंच सण वाईन झाले आता आम्हाला ठेवून घेतले पार दादा ऐ हो दाजी एक बाहेर दादा अरे काय तुम्हाला गाडीचा आवाज बिवाज काय ऐकू येतो का नाही का कानामध्ये बोळे घालून बसले दोघांच्या दोघ घरामध्ये तुम्ही मोठ्याने हॉर्न वाजवायचं ऐकायला आला असता आम्हाला कशाला बहिरी बिरी झाली सर काय द्या दुपारच वैगा तरुणपणामध्ये म्हणलं तरुणपणात तुला आलं काय मातारपण तसं झालंय मग तुला कळत नाही काय एवढी डंगरी डुंगरी आहेस तर मग कळत नाही का पुरी सुरी ना कसं बोलायचं कसं कशी वासवासा कुत्री अंडावर राहिली आले आले मग काय म्हणली मोठ्याने हॉर्न वाजवायचे तुला आहे का पद्धत बोलायची बाई का माहिती बोलले कसं कसली पद्धत तुला माहिती तुला लय पद्धती आली तुम्ही यांच्या गतीत आली का आई म्हणजे हायस त्या गतीत तुझ्या तुझ्यावणी तुला कशी गत माहिती आहे तशी मला बी माझी गत माहिती आहे तुला काय चाल रीत माहिती आहे का नाही नंदावर कोण हात उचलतं का मग कसं काय तू माझ्या बहिणींना हात लावला नाही तुझी बायको पाहिला ऐकलं ना आता काय ऐकतोय झाला असं बहिरा बायकोचं ऐकू ऐकू रोज सांगत असेल त्याच्या कानामध्ये थुकते का काय काय नू काय बघतो निसा बोल की आता अगं काय बोल की ही सुद्धा बोलून दिन आणि ह्या दोघी बोलून देत नाही दोन्ही वाचा 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 कानात भुकत कुत्र्यावानी तुमच्या तुम्हाला बी ऐकली नाहीत का ग ही एक शब्द बोलली तर तुम्ही एखाद्या वेळेस बसायचं मी नाही तुमच्या वणीकडे रुबाब करीत माझ्या नंदावर हानत बिनत नाही खाते घालते मी खाऊ काय तेवढा त्यांचा अधिकार आहे तर बसून खायचा त्याचा त्याचा तुम्ही बोला तर मला माहिती की खोड तुमची किती चांगली किती नाही चांगली अख्या गावाला माहिती कशाला गावामध्ये काय वळून टाकल्या काय आम्हाला तुमच्या वणी तुमच्या वणीच
तुमच्या टाकलं होतं काय ना आम्हाला वावळ म्हणून कशाला तुझ्या बापाचा उमराजीत लावला होता तो बाप चार चार बार आमच्या दाराचे खेटर होय होय आला असन नाही नाही माझ्या बापाला एवढी अप्सरा सुंदर परी दिसली असं ना तुझ्यात म्हणून आला असं लगेच तू नुसता बघत नको बसू ह्या दोघींना आता मी जाता नाही ना नीट नेटकं सांगून जाणार आहे ह्या तुझ्या बायकोला काही वाईट वाटतो बोलणार ना तुझ्या बायकोला पण काही बोलायला नको सांगू त्यांना सांगते काय त्याच्या तोंडावर शब्द तर फुटले पाहिजे बोल की बाबा आता काय का चिटकवलं तोंड तुझं आता काय बोलू या बायका बोलूच नका हा कशाला बोलू देशील पहिल्यापासूनच गप केलंय त्याला लग्न झाल्यापासून कशाला केलं काय माहिती मग आम्ही पण आणली असती चांगली तुझ्यापेक्षा बाधी अशी तुझ्या नाकावटीत करायला पाहिजे आता मी केलं हा करून करीन करीन बघन हा बघितलं काय अरे ऐकतोस काय नाकात बोट घालतो काय बायको घालीन कानात बोट तू घाल नाकात बोट हा काय तुम्ही त्या वाटतील डोक्या मी रे हा वाटते मी सांगतोय काय यांना दोघींनी जरा सांभाळून घ्यायला काय होतंय तुला माहितीये का मला तिकडून यायचं जायचं म्हणलं तर माझ्या घरातले काम सगळे टाकून यावे लागतात हे बाबा मला नाही नाही ती बडबड करतो मी तर यांना तेच म्हणत होतो तिला कशाला बोलवली तुम्ही उग पण या ऐकतात कुठं पळून बी गेलो तो रातमध्ये होय ग तुम्ही छोट्या छोट्या कारणावरून कशाला फोन करत असाल जे काय असेल ना तुम्ही तुमच्या घरामध्ये मिटवायचं नाही तर तुमच्या तर तुमच्या लावसान संसाराला करू पण माझ्या लावसान अगं पण तुला मी काय सांगतोय यांना थोडीफार लाज ऐका नाही शेजारी पाजारी माणसं ऐकतात मोठ्याने भांडत आहेत अगं हे याला कुत्र म्हणतोय ते त्याला माकड म्हणतोय ते त्याला बोकाड म्हणतोय अगं घर एक गोठ आहे तेच कळाना मलाच काय कळाना तुमचं काय कळलं माणसात माणूसच नाही राहिलेलं तुमच्यात खरं सांगायचं म्हणलं तर नाही आता मी दोन तीन महिने जाण्या निघून तुम्ही राहित तुम्ही जा तिकडं त्या जा दुसऱ्या कुणीकडे या दोघींना ते 17 टाइम तेच माझं जा निघून जा म्हणून जाते निघून हा त्या म्हणल्या म्हणजे आपण निघायचं जायचं त्या बारीक झाल्या म्हणून आपण मी बारीकच होय आपण मी बारीक बघा मी तुम्हाला एका शब्दात सांगते मी काय ऐकायचंच नाही कोणाचं निघ बाई निघ जा तू ऐकणार आहेत जायची तर जा तिला ना सोडून ये हा चांगली सांगा गेले होते आता तिला ऐकायची आहे का तिला कधी पद्धत माहिती कशाला एवढी डोक्यावर बसून घेतली वैरे अगं सांगत होतो घरच्यांना कुठून हे येड पदरात पडले काय माहिती बाबा वाच 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 करतोय यांनी सुद्धा सांभाळून घ्यायचं ह्या भांड्यात बस आपण मी काय भांडाय आले होते का तिने शेवटचं ऐकायचं नव्हतं का माझं हा आले आल्या पाणी विचारलं नाही काय नाही ताई कधी आल्या काय नाही मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवा म्हण का हिच्या कानाचे पडदे काय फुटलेत का कानामध्ये पू झाला तिच्या हे बघ आता तू नको डोकं खाऊ माझं एक तर त्या बाईने नको नको करून सोडले मला सोडलं असं एक काम कर सरळ आज चल तुझंच घरे आपलं चहा पाणी करा आणि याला पावसा पाण्याचं येणार लवकर निघून जातो हा ताई ती कसली चहा पाणी करते तुला बघ नाही करू दे माझं घर आहे मी जाईन दाना दाना माझ्या हाताने कारण माझ्या हात पाय काय मसनात गेले होय नाही करायला